नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या घटकावरील काही उदाहरणे बघूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यासाठी उदाहरण बघूया. या ठिकाणी आपण फेब्रुवारी 2019 बोर्डाने विचारलेली प्रश्नपत्रिका याविषयी अभ्यास करणार आहोत. याप्रमाणे आपल्याला सलग 3 प्रश्न विचारलेले असतील. तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना: पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य उत्तरांचे पर्याय निवडा. आपल्याला या ठिकाणी 3 वाक्यांचा मिळून सुसंगत परिच्छेद सांगायचा आहे किंवा शोधायचा आहे, आणि म्हणून तीनही वाक्य सलग वाचणे महत्त्वाचे आहे. आपण एक एक वाक्य वाचलो तर निश्चितच आपले उत्तर हे चुकीचे होईल, कारण जे दिलेले पर्याय आहेत ते फसवे असतात, आणि म्हणून तिघांचा सलग वाचन करणे महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तीनही वाक्य सलग वाचूया. टिंब 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 ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे, तिचा टिंब टिंब करणे काळाची गरज आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने टिंब टिंब टिंब. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तिसरा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने, मग कोणाच्या आहारी गेल्याने? अज्ञान, आळस, अंधश्रद्धा आणि व्यसन यांच्या आहारी गेल्याने काय होईल? नक्कीच उत्कर्ष होणार नाही, नक्कीच सुसंस्कारित सुद्धा होणार नाहीत, नक्कीच रोमहर्षित सुद्धा होणार नाहीत. तर मग आपला पर्याय ठरतो अधोगतीकडे निघालेली आहे, आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला होईल. मग जर अधोगतीकडे निघालेली असेल तर अज्ञानामुळे अधोगतीकडे निघाली काय, आळसामुळे अधोगतीकडे निघालेली काय, की अंधश्रद्धेमुळे अधोगतीकडे निघाली, की व्यसनामुळे अधोगतीकडे निघाली? तर नक्कीच आपला उत्तर मिळेल की व्यसनामुळे ही पिढी अधोगतीकडे निघालेली आहे, आणि म्हणून मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर होईल व्यसन. व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे, आणि तिचा विकास करायचा का, नायनाट करायचा, अपवंश करायचा, की ब्रह्मनिरास करायचा? तर नक्कीच आपलं दुसरं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नायनाट करायचा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तीनही प्रश्न सलग वाचले तरच आपलं उत्तर, तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला मिळवता येतील.